व्यापाऱ्यांना करण्यात आलेली दोन डोसची सक्ती शिथिल करा. विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे यांचे पालिका आयुक्तांना पत्र. लॉकडाऊनच्या दरम्यान व्यापाऱ्यांनी आणि दुकानातील कामगारांना दोन वॅक्सिनचे डोस घेणे बंधनकारक केले आहे. ज्यांनी दोन डोस घेतले आहेत त्यांनीच दुकानात बसण्याची परवानगी असल्याचे पालिका आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. वास्तविक पाहता पालिकेकडून दोन डोस देण्याच्या यंत्रणेत अनेक त्रुटी आहेत. डोसची मागणी मोठी आहे आणि पुरवठा कमी असल्यामुळे वॅक्सिनचे डोस मिळण्यासाठी नागरिकांसोबत व्यापारी देखील लसीकरण केंद्रावर गर्दी करत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत सोलापूर महानगरपालिकेचे काही कर्मचारी अधिकारी व्यापाऱ्यांना दुकानातील कामगारांना लस घेतली नाही त्यावर दंडात्मक कारवाई करीत आहेत. या कारवाईमध्ये संबंधित अधिकारी हे व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम करतायत. हे व्यापाऱ्यांवर अन्यायकारक आहे. पालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्बंधात व्यापारी आणि कामगार वर्गात थोडीशी सवलत द्यावी अशा मागणीचे पत्र पालिका आयुक्तांना दिल्याचे माहिती विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी सांगितलं आहे. लॉकडाऊन अनलॉक झाल्यानंतर ज्या पद्धतीनं आता मनपाने ज्या व्यापाऱ्यांसाठी अटी लावलेल्या आहेत त्या अटींमध्ये महत्वाची अट की व्यापारी असतील, त्यांचे कर्मचारी असतील, सेवक असतील यांना दोन डोस कंपल्सरी केलेला आहे. त्याच्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाहक वातावरण खराब झालेलं आहे. याचं कारण असं आहे, डोस देण्याचं काम मनपाची जबाबदारी आहे, शासनाची जबाबदारी आहे. डोस उपलब्ध आपण करून दिलेले नाहीत, आपल्याकडून ती उपलब्धता होत नाही. आज लोक बरेच ठिकाणी जातात वॅक्सिन केंद्रावर, तिथं त्यांना डोस मिळत नाही. आपल्या चुकांमुळे व्यापाऱ्यांना नाहक मोठ्या अडचणीला सामोरे जावं लागलेलं आहे. आज आपले कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, हे तिथं जातात, त्यांना दंडात्मक कारवाई करण्याची भीती घालतात आणि कारवाई सुद्धा सुरू आहे. म्हणजे एकीकडे लॉकडाऊन होता, आता कुठेतरी मार्केट सुरू होत आहे का काय अशी परिस्थिती असताना अशा पद्धतीच्या अटीमुळं व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पुडवणूक होती आहे. मी आयुक्तांना विनंती करतो की आपण या अटीतून सोलापुरातील सर्व व्यापाऱ्यांना मुभा द्यावी, जेणेकरून व्यापार नीट करण्यामध्ये त्यांना सवलत मिळेल आणि आत्ता जो मोडकळी झालेला व्यापार आहे त्याला चालना मिळण्यास मदत होईल.